मित्रांनो, आज आपण द फॉल ऑफ ट्रॉय हा इयत्ता 9वी इंग्रजीमधील पाठ अभ्यासणार आहोत। तर याचे दोन भाग आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2, द फॉल ऑफ ट्रॉय। आज आपण पार्ट 1 अभ्यासणार आहोत। तर पहा, द इलियड इज द स्टोरी ऑफ इलियम ऑर ट्रॉय। ही इलियड ही जी एक इलियम किंवा ट्रॉयची कथा आहे। A rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. Asia Minor मध्ये एजियन पासून काळ्या समुद्राकडे जाणाऱ्या अरुंद समुद्राजवळ जो हे ट्रॉय समृद्ध शहर होते। ए ट्रॉय सिटी बद्दल हा लेसन आहे आणि हा ट्रॉय सिटी एक रिच ट्रेंडिंग सिटी होती, आशिया मायनरच्या जवळ होती। नॅरो द सी ऑफ लीड्स ऑफ द एजियन टू द ब्लॅक सी, काळ्या समुद्राजवळ असलेलं हे शहर आहे। इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर। हे जे शहर होतं ट्रॉय, हे शहर व्यापार आणि शेती दोन्हींसाठी उत्तम प्रकारे वसलेलं नगर होतं। इट वॉज अ वेल सिच्युएटेड बोथ फॉर द कॉमर्स अँड द ॲग्रिकल्चर। इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज अ सी ओव्हर विच सेल द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन। या शहराच्या समोर जे समुद्र होतं, त्या समुद्रामध्ये माल आणि धान्य, कॅरिंग गुड्स अँड ग्रेन्स म्हणजे माल आणि धान्य वाहून नेणारी जी ट्रॉयची जहाजे होती, ती या समुद्रातून जात होती। ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा। आणि मागील बाजूला मात्र माउंट इड्याचे एक उंच शिखर होते। शहराच्या समोर एक मोठा समुद्र आणि मागच्या बाजूला माउंट इड्यासारखं शिखर। फ्रॉम विच फॉलोड मेनी रिवर्स अँड स्ट्रीम्स। आणि त्या टेकड्यांमधील दऱ्या, त्या पर्वतातून अनेक नद्या आणि झरे वाहत होत्या। आता तिन्ही बाजूनी समुद्र आणि मागच्या बाजूला माउंट इड्यासारखा पर्वत शिखर। द वॅले अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर अँड फर्टाईल विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड्स अँड द कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मिडोज व्हाईल शिप्स फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स। आता या दऱ्या, या टेकड्यातील दऱ्यातून भरपूर पाणी होतं, खूप सारं पाणी होतं। वेर जी तिथली सॉईल होती ती सुद्धा वेल वॉटर्ड अँड फर्टाईल होती। त्यात पाणी छान होतं आणि सुपीक अशी ती माती होती। विथ अ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड्स, सुपीक जमिनीतून धान्याचे पीक छान निघत होते। द कॅटल फीडिंग, कॅटल म्हणजे जे आपले गुरेढोरे असतात, ते गुरेढोरेसुद्धा त्यांनासुद्धा चांगल्या पद्धतीचं उच्च प्रतीचं ग्रास खायला होतं। आणि टेकड्यांवरच्या उतारावर मेंढ्या चारल्या जात होत्या। द शिप्स फीड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल, जे स्लोप्स असतात, जो उतार असतो, त्या उतारावर मेंढ्यांना चारायला नेलं जायचं। राऊंड युअर सिटी ट्रोजन हॅड अ बिल्ड अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी। राऊंड युअर सिटी म्हणजे काय, समुद्रावरून येऊन शत्रूंनी हल्ला करू नये, कारण की शिखरावरून तर माउंट इडा हा खूप उंच होता, त्यावरून कोणीही येऊ शकत नव्हतं। आणि मग समुद्रावरूनही शत्रूंनी कोणी हल्ला करू नये म्हणून ट्रोझोननी काय केलं होतं, ट्रोझोन म्हणजे कोण, जे ट्रॉयमध्ये राहणारे लोक होते त्यांना ट्रोझन असं म्हटलं जायचं। मग या ट्रोझोन लोकांनी काय केलं, बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल, त्यांनी एक मोठी भिंत बांधली होती की जेणेकरून कोणतेही शत्रू समुद्रातून आपल्यावर हल्ला करू नये म्हणून। द वॉल वॉज सो ब्रॉड, ती वॉल खूप ब्रॉड होती, खूप रुंद होती, जाड होती, किती जाड होती, दॅट पीपल कुड स्टँड, लोक त्याच्यावर उभे राहू शकत होती, इतकी ती भिंत जाड होती। अँड सीट अँड वॉक इन ऑन इट, बसूसुद्धा शकत होते आणि त्या भिंतीवर ते चालूसुद्धा शकत होते, इतकी ती भिंत ब्रॉड होती, जाड होती। द ग्रेट गेट्स स्टूड ओपन्स अँड पीपल कुड गो टू द सी शोअर आउटसाईड अँड कम इन ॲज दे प्लीज्ड। पहा, त्या आता एवढ्या मोठ्या भिंतींचे दरवाजेही भव्य आणि मग ते कायम उघडे असत, ते दरवाजे कायम उघडे असायचे, लोक त्यांच्या मर्जीनुसार समुद्र किनाऱ्यावर जायचे आणि आत यायचे। आता पहा की बट इन टाइम ऑफ वॉर द गेट्स वूड बी क्लोज, पण जेव्हा युद्धाची वेळ राहायची तेव्हा मात्र ते दरवाजे बंद राहायचे।
अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फॉर्टेस्ट. आणि मग पहा, समोरचे पूर्ण दरवाजे बंद, समुद्राच्या किनाऱ्यावर कोणीही जाऊ शकत नव्हतं. आणि अशा वेळेस मागे माउंट इडा, त्यामुळे जी सिटी होती ती एखाद्या किल्ल्याप्रमाणे, तटबंदीप्रमाणे बळकट होती, किल्ल्यासारखी होती. द क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक, कोणीही त्या शहरावर, ट्रॉय शहरावर अटॅक करू शकत नव्हतं. प्रोटेक्टेड बाय द वॉल सराउंडिंग इट, कशामुळे, कारण की त्याला प्रोटेक्ट करणारी ती भिंत होती, ॲज वेल ॲज द हिल्स बिहाइंड. आणि त्याच्या मागे जी बळकट एक मोठी टेकडी होती, त्यामुळे या शहरावर कोणीही आक्रमण करू शकत नव्हतं. त्यातील जे ट्रोजन्स होते, ट्रॉयचे ट्रोजन्स, ते सेफ होते. दस द ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी. म्हणूनच ट्रॉय नगरी ही अतिशय भक्कम सिटी होती, स्ट्रॉंग होती. स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव सोल्जर्स. आता फक्त भिंतींमुळेच ती भक्कम सुरक्षित होती असंही नाही, त्यातील जे सोल्जर्स होते ते सुद्धा खूप शूरवीर होते. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर वॉर अगेन्स्ट द ट्रोजन. पण काय झालं, ग्रीसचे जे सर्व राजे होते आणि योद्धे होते, त्यांनी या ट्रोजन्सच्या विरोधात युद्ध पुकारलं होतं. मग आता हे युद्ध का पुकारलं गेलं होतं? बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय, पॅरिस नावाचा जो राजकुमार होता ट्रॉयचा, हॅड अ परस्यूड हेलन. त्याने हेलनला पळवून आणलं होतं, वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मिनेलास. आता मेनेलासची ती पत्नी होती, हेलन ही मेनेलासची पत्नी होती. ट्रॉयचा तो राजा होता, सॉरी, ग्रीसचा तो राजा होता. आणि या जो ट्रॉयचा प्रिन्स होता पॅरिस, या पॅरिसनी ग्रीसच्या राजाची राणी पळवून आणली होती, टू इलॉप विथ हिम. त्याने त्याला, तिला फूस लावून पळवून आणली होती. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय, तो तिला जी राजाची पत्नी होती हेलन, तिला घेऊन तो ट्रॉयमध्ये आला होता. The Greek wanted to take revenge on Troy for the wrong done to Menelaus. मग आता ग्रीसमधल्या सगळ्या राजांनी असं ठरवलं की मेनेलास सोबत जे दृश्यकृत्य या पॅरिसने केले त्याचा सूड घ्यायचा, त्याचा बदला घ्यायचा. रिवेंज म्हणजे बदला घेणे. They sailed to the Troy and laid siege to the city. मग आता मेनेलास सुद्धा आला होता आणि त्या सगळ्या ग्रीसमधल्या राजांनी काय केलं, जहाजातून ते समुद्राच्या मार्गे ट्रॉयला आले आणि शहराच्या भोवती वेढा घातला. म्हणजे जितकंही समुद्र किनारा होता तितक्यावर ते पसरले. द ट्रोजन टू फाउट हार्ड अँड सेज कंटिन्यूड फॉर द 10 long years. आता पहा, हे जे ट्रोजन्स होते यांना समुद्र किनाऱ्यावर ते व्यापार करण्यासाठी जायचे, 10 वर्ष तो वेढा होता. ग्रीसमधल्या जे ग्रीसचे राजे होते त्यांनी एकूण 10 वर्ष त्या भिंतींच्या बाजूला समुद्रकिनाऱ्यावर त्या शहराला वेढ्यात टाकलं होतं, वेढा घातला होता. त्यातून कोणीही बाहेर येऊ शकत नव्हतं, आले तरी युद्धच करावं लागत होतं. मग तरीही मात्र हे ट्रोजन्स 10 वर्ष राहिले. का आतमध्ये शहरात 10 वर्ष का राहिले? बिकॉज ऑफ द माउंट इडा. माउंट इडामुळे काय व्हायचं की त्यांचे गुरेढोरेसुद्धा माउंट इडावर चरायला जायचे. त्याचबरोबर तिथे सुपीक माती होती, फर्टाईल सॉईल होती, त्यामुळे तिथे काय व्हायचं की त्यांना अन्नधान्य पिकवल्या जायचं, त्यामुळे त्यांना शहराच्या बाहेर जाण्याची काहीही गरज नव्हती. मग हा 10 वर्ष असं युद्ध चाललं. पहा पुढे काय झालं. द फायटिंग वेंट ऑन डेली, रोज फायटिंग, रोज युद्ध व्हायचं, लढाई रोज व्हायची. बट सेज, सेज म्हणजे वेढा, सेज डिड नॉट एंड, पण वेढा मात्र काही उठायचा नाही. ऑन द वन हँड ग्रीक कुड नॉट टेक द सिटी, एकाच हाताने ग्रीकनीसुद्धा काही ट्रॉय सिटी घेतली नव्हती, जिंकू शकले नव्हते. अँड ऑन द अदर हँड ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे, आणि ट्रोजनसुद्धा भिंतीच्या आपल्या शरीर, आपले जे शत्रू होते त्या शत्रूंना बाहेर पळवून लावू शकत नव्हते. म्हणजे दोन्हीपैकी एकही जिंकत नव्हतं. एव्हरी डे द ट्रोजन्स कम आउट ऑफ दिअर गेट्स अँड ग्रीक कम आउट दिअर टेंट्स अँड शिप अँड द फाइटिंग वेंट ऑन.
प्रत्येक दिवशी एव्हरी डे काय व्हायचं की ट्रोजन्स त्या गेटच्या बाहेर यायचे, ते मोठमोठे दरवाज्याच्या बाहेर यायचे, ग्रीक त्यांच्या टेंटमधून, त्यांच्या शिपमधून, त्यांच्या जहाजातून, तंबूतून बाहेर यायचे आणि रोज युद्ध चालायचं. पुढे पहा काय झालं. समटाईम देअर वेअर ग्रेट बॅटल बिटवीन द टू आर्मीज. काही वेळा त्यांच्यात मोठे मोठे युद्धसुद्धा व्हायचे. समटाईम्स दे वेअर सिंगल फाईट बिटवीन टू ग्रेट हिरोज. काही वेळा फक्त दोन मोठ्या मोठ्या योद्ध्यांमध्येच लढाई व्हायची. म्हणजे प्रत्येक वेळेस सैनिकच लढायचं असे नाही, तर फक्त कधी दोन मोठे सैनिक जर इथला सेनापती असेल तिकडचा सेनापती असेल तर तेच लढायचे, तर काही वेळा सोल्जर्ससुद्धा लढायचे. समटाईम्स ट्रोजन्स हॅड हॅड द बेटर ऑफ इट. काही वेळा ट्रोजोन चांगले खेळायचे, चांगले युद्ध जिंकायचे. अँड समटाईम्स द ग्रीक. आणि काही वेळा मात्र ग्रीक जिंक, म्हणजे कधी ट्रोजोन सरस करायचं तर कधी ग्रीक जिंकत असायचं. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण मात्र लढाई चालूच होती. कोणीही पूर्णतः जिंकलं नव्हतं, कोणीही पूर्णतः हरलेलं नव्हतं. ग्रेट हिरोज ऑन बोथ साईड वेअर किल इन द कोर्स ऑफ द वॉर. 10 वर्ष एक 10 वर्ष युद्ध चालू होतं आणि दोन्हीही पक्षातील दोन्हीही साईडचे जे मोठे योद्धे होते या युद्धकाळात मारले गेलेले होते. आफ्टर लिडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 इयर्स द ब्रेव हेक्टर वॉज अ किल्ड ॲट लास्ट किल्ड बाय द ॲक्लीस. आता जो ॲक्लीस नावाचा ट्रोजोनचा एक मोठा 9 वर्ष युद्ध खेळणारा जो एक शूरवीर सोल्जर होता, त्या हेक्टरचा सुद्धा ॲक्लीस नावाच्या ग्रीसने त्याचा त्याला मारलं, त्याला मारून टाकलं. होम द नन कुड रिसिस्ट. मग आता प्रतिपण कोणी त्याचा प्रतिकार करू शकले नाही, त्याला कोणी ॲक्लीसला कोणी हरू शकलं नाही. बट ॲक्लीस हिमसेल्फ वॉज अ किल्ड लॅटर ऑन बाय अ पॉयझनस ॲरो दॅट एंटर्ड हिज फील्ड. ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड नॉट बी वाउंडेड. आता पहा, ॲक्लीसनी ट्रोजनच्या हेक्टरला मारलं, त्या ॲक्लीसला कोणीही हरू शकत नव्हतं. पण परंतु काय झालं की खुद्द स्वतः ॲक्लीस त्याच्या शरीराच्या जखम करण्याजोगा उरलेला भाग, फक्त त्याची एक टाच उरली होती, त्या टाचेला त्याला विषारी बाण लागला आणि विषारी बाण लागल्यामुळे त्याच्या शरीरात विष फळलं आणि तो वारला. ट्रोजन लोक शहरा, आता पहा, ॲक्लीस हा इतका पुणे पूर्णपणे त्याने तो त्याने वस्त्र परिधान केलेले होते ते की त्याला कोणीही मारू शकत नव्हतं. फक्त त्याची टाच उघडी राहिली आणि तो पॉयझनस जो ॲरो होता तो त्याला लागला, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. म्हणजे हेक्टरसुद्धा ॲक्लीसनी हेक्टरला मारला आणि पॉयझनस ॲरोमुळे ॲक्लीससुद्धा मारला. स्टील लॅटर, काही दिवसानंतर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड अल्सो बाय अ पॉयझनस ॲरो. ज्या पॅरिसमुळे हे युद्ध चाललं होतं 10 वर्षापासून ग्रीक आणि ट्रोझोनमध्ये, ज्याने हेलनला पळवून आणलं होतं, तो पॅरिससुद्धा पॉयझनस ॲरो लागल्यामुळे मरण पावला. द ट्रोझन्स वेअर टायर्ड ऑफ बीइंग अ शट ऑफ इन दिअर सिटी. ट्रोझन्स खूप थकले होते, त्यांना बंदिस्त राहून राहून कंटाळा आला होता. पूर्ण 10 वर्ष ते बंदिस्त जीवन जगत होते. ग्रीक वेअर लॉंगिंग टू सी दिअर होम्स अगेन. आणि ग्रीकला सुद्धा आपल्या घरी परतावं असं वाटत होतं, त्यांना असं वाटत होतं की कधी एकदाची लढाई संपते. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण दोन्हीही पक्षात वाटल्यामुळे काहीही झालं नाही, पण फायटिंग मात्र त्यांची, युद्ध मात्र चालूच होतं. हा आहे द फॉल ऑफ ट्रॉयचा फर्स्ट पार्ट. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सेकंड पार्ट पाहूया. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचण आली असेल तर मला नक्की सांगा. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक्स करा, कमेंट्स करा. मनापासून धन्यवाद.